तरी आज आपण भाजणीचं थालीपीठ बनवणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य, कांदा चिरून घेतलाय, कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे, हिरवी मिरची, लसूण, जिरं वाटून घेतलंय मी, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद. आता आपण आणि भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व एकत्र करून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण पाणी ओतून त्याचा घट्ट गोळा बनवून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकून घट्टासर मिळवून घ्यायचं. भाजणी भाजून घेतलेली असल्यामुळं ते पीठ फुगत जाते. आपण जसं पाणी ओतत जाऊ तसं. आणि आपण थोडं घेतलं तरी पीठ जास्त होतं ते फुगल्यामुळं. थालीपीठाची भाजणी नेहमी भाजून घेतली की छान करतानाच छान वास सुटतो एकदम. आता मला आता मळतानाच वास येते इतका छान की. थोडं स्पीड घेतलं तर पण बघा किती झाले. थोडस पीठ पाणी घालूया आणि गोळा होसपर्यंत मळत राहूया. अजून थोडं पाणी लागणार आहे. अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलंय, मस्त गोळा करून ठेवलाय. आता आपण 10 ते 15 मिनिटं भिजून देऊया पीठ, तोपर्यंत दुसरी तयार करूया. थालीपीठ थांबूया, पाणी लावून असं थापून घेऊ आपण. कड्यानी असं पाणी सोडवायचं, असं झाकण ठेवायचं, 2 मिनिटं भाजून द्यायचं झाकण ठेवून. तेल सोडायचं, मध्ये पण असं सोडायचं तेल, छान लावून घ्यायचं. आणि याचे थालपीठ असं भाज पारसं करून घ्यायचं, पुन्हा वरती सोडायचं तेल कड्याने. आणि छान दोन्ही बाजूनी भाजून तर आपली थालपीठं दोन्ही बाजूनी खमंग भाजून झाली. आता आपण प्लेटमध्ये काढूया हे बघा. आणि हे गुळवणी बनवले आपण गुळाचं, टेस्ट करूया. तर अशा प्रकारे एक तुकडा गुळवणीमध्ये बुडवून खायचं, छान लागतं. गोड, तिखट आणि खमंग भाजणीचं थालीपीठ तयार. आपण करून बघा कसं लागते ते मला कळवा. लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार.